नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। महाराष्ट्र राज्य शेतकरी उत्पादक कंपन्यांचे फेडरेशन तसेच ॲग्रोवर्ल्ड जळगावतर्फे जिल्हास्तरीय बांबू लागवड कार्यशाळा खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनातून आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेत माजी आमदार पाशा पटेल यांनी बांबू लागवडीसाठी मार्गदर्शन केले। जिल्हास्तरीय बांबू लागवड कार्यशाळेचे उद्घाटन उन्मेषदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले। या कार्यशाळेत बांबू शेती कशी करावी, त्याचे फायदे, बांबू विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ, बाजारमूल्य, बांबू शेतीसाठी शासनाने लागू केलेल्या विविध योजना, अनुदान यावर मार्गदर्शन केले। याचबरोबर विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देऊन बांबू शेतीचे महत्त्व व फायदे, बांबू लागवडीसाठी झटणारे राज्यातील आघाडीचे मार्गदर्शक माजी आमदार तथा महाराष्ट्र राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशाजी पटेल यांनी पटवून दिले। कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती। त्याचप्रमाणे जिल्हा परिषदच्या अध्यक्षा रंजनाताई प्रल्हादराव पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर उपस्थित होते। की एक टन ऊस ओसायचा असेल तर 2 कोटी लिटर पाणी लागते आणि 1 टन ऊसापासून 1 लिटर इथेनॉल निघते, परंतु 1 हेक्टर बांबूला 20 लाख लिटर पाण्यामध्ये पुरतं आणि 1 टन बांबूपासून 400 लिटर इथेनॉल निघू शकते। म्हणजे मग आता डिझेल पेट्रोल जर जाळायचं बंद करायचं असेल तर आपण पूर्णपणे आता इथेनॉलवर येणार आहे। 5 जून 2021 या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंटरनॅशनल एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी जाहीर केलं की 20% आपल्याला हे वापरायचं आहे, इथेनॉल वापरायचं आहे। एवढी मोठी आता 1000 कोटी लिटरची जर मागणी जर आत्ता होणार असेल आणि सगळे थर्मल जर समजा बांबूपासून जर चढवायचे असतील, सगळे बॉयलर जर समजा बांबूवर आता येणार आहे, त्याचं कारण असं आहे की दगडी कोळसा जळल्यानंतर कार्बन तयार होत आहे आणि कार्बन जर आता पण करायचं आहे आपल्याला, तर मग 1 किलो कोळसा जळल्यानंतर 4000 कॅलरीफिक व्हॅल्यू तयार होती, कॅलरीफिक व्हॅल्यू यायची, उष्मांक याचा बांबूचा उष्मांक आणि दगडी कोळशाचा उष्मांक 1 असल्यामुळं दगडी कोळशाला पर्याय आता बांबू ठरणार आहे आणि म्हणून बांबूची शेती शेतकऱ्यांनी करावी या संदर्भातलं एक पावर प्रेझेंटेशन आणि माहिती जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना द्यायचं काम आजच्या बैठकीतून झालेलं आहे। आपण ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? जळगाव जिल्हा हा एकेकाळी कापसाचा जिल्हा होता आणि कापसाला भाव नाही म्हणून कापसाच्या शेतकऱ्यांनी मोठं आंदोलन केलेलं होतं, आत्महत्याही झालेल्या होत्या, परंतु आता एक नवीन शेतकऱ्यांना संधी साधून आलेली आहे, ती म्हणजे आता ऊर्जा विकायची, तर त्याच्यामुळं जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आता बांबूची शेती करावी असं मी सगळ्या शेतकऱ्यांना आव्हान। आज आपल्या खानदेशातल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यावरणपूरक शेतकऱ्याला एक शाश्वत पीक म्हणून निसर्गाच्या आणि एकंदरीत या सगळ्या पर्यायाला सामोरे जात असताना बांबू एक पर्याय पीक म्हणून शेतकरी संघटनेपासून तर आमच्या किसान मोर्चापर्यंत काम करणारे पाशाजी पटेल आणि ज्यांना बांबू मॅन समजलं जाईल असे आमचे कर्फेजी यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्याभरातल्या शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी काही विविध संस्था, फेडरेशन, असोसिएशन, वेगवेगळ्या वर्गातल्या सगळ्या घटकांनी आज या कार्यशाळेचा लाभ घेतला। जळगाव जिल्ह्यामध्ये मनरेगाच्या माध्यमातून शासनाचं 2.5 लाख रुपयाचं अनुदान करणं मिळवून देत, कोकणासारख्या स्वर्गीय नानाजी देशमुख जमीन योजनेचं अनुदान मिळवून देत, हा महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त बांबू लागवड असणारा जिल्हा कसा करता येईल या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। FPO फेडरेशनच्या वतीनं आणि ॲग्रोवर्ल्डच्या वतीनं हा जो इनिशिएटिव्ह घेण्यात आला त्यांना देखील मी धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात एक शाश्वत पीक म्हणून पर्यावरणाच्या पण दृष्टीने आणि अर्थकारणाच्या पण दृष्टीने शेतकऱ्याला आधार देणारं हे पीक त्या ठिकाणी लागवडीचं आम्ही नियोजन केलं आणि संकल्प केला। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।